चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कोरोना रुग्णांसाठी बसस्थानकाजवळ सुरू केलेल्या आसरा कोविड रुग्णालयात ओली पार्टी रंगली. यावेळी काहींनी गाण्यांवर डान्सही केलेत. यासंबंधीचा व्हिडिओ महापालिकेच्या अंतर्गत वर्तुळात व्हायरल झाला. त्यानंतर महापालिकेत चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातील काही डॉक्टरांनी तेथे कर्तव्यावर असलेला सुरक्षा रक्षक नको अशी मनपा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. सर्व शासकीय आणि खासगी दवाखाने फुल झाली होती. बेड मिळवण्यासाठी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत होता. यावेळी महापालिकेचे स्वतःचे कोविड रुग्णालय नसल्याने सर्व स्तरातून टीका करण्यात आली. त्यानंतर पालिका प्रशासनाने 45 खतांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. बसस्थानकाजवळील रेनबसेरा येथे आसरा या नावाने कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थितीत या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. पालिकेने स्वतःचे रुग्णालय सुरू केल्याने कोरोना रुग्णांना चांगली सेवा मिळेल अशी आशा चंद्रपूरकरांना होती. मात्र आता रुग्णांची संख्या कमी झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी या रुग्णालयाचा वापर ओली पार्टी करण्यासाठी सुरू केल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन या संदर्भात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क केला मात्र होऊ शकला नाही.